आकाशवाणी नागपूर अपूर्व मासोदकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या असून यासोबतच साजरा करण्यात येणाऱ्या पोंगल माघ बिहू आणि उत्तरायण निमित्त देखील त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिल्या फिलिप कोटलर अध्यक्षीय पुरस्कारानं आज लोककल्याण मार्ग नवी दिल्ली इथं सन्मानित करण्यात आलं राष्ट्रीय नेतृत्वाद्वारे मोदी यांनी दिलेल्या त्यांच्या अतिउत्कृष्ट योगदानासाठी ही निवड झाली आहे दिल्ली पोलिसांनी विद्यार्थी नेता कन्हैया कुमारसह आठ जणांवर देशद्रोहाच्या गुन्ह्यात आरोपपत्र दाखल केलं आहे फेब्रुवारी दोन हजार दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमात देशविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपावरून पोलिसांनी उमर खलीद आणि अनिरबान भट्टाचार्य यांच्या विरोधातही आरोपपत्र दाखल केलं आहे पेरणी ते पीक काढणी या प्रत्येक टप्प्यावर पेरणी क्षेत्र हवामान पिकांवरील रोग अशा विविध बाबी डिजिटली ट्रॅक करून शेतकऱ्यांना माहिती देणाऱ्या देशातल्या अशा प्रकारच्या पहिल्या महा महाएग्रीटेक योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई इथं लोकसंवाद कार्यक्रमात केला राज्य सरकार केंद्र सरकार आणि सीआयआयच्या संयुक्त विद्यमानं आयोजित परिषदेमध्ये जगभरातील उद्योजक जग महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास नक्कीच पुढे येतील आणि व्यापार वाढीला चालना देतील असा विश्वास केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला मुंबई इथं आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय सीआयआय पार्टनरशिप समिटचा सा सांगता सोहळा पार पडला त्यावेळी ते बोलत होते नागपूर जिल्ह्याचे जिल्हा नियोजन समितीची सभा आज नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यामध्ये दोन हजार अठरा एकोणीस वर्षात डिसेंबर अखेरपर्यंत झालेल्या कामाचा आढावा घेण्यात आला तसंच दोन हजार एकोणीस वीस या वर्षात जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी देण्यात आली यानंतर झालेल्या पत्रपरिषदेत पालकमंत्र्यांनी नियोजित खर्चाच्या सत्तर टक्के खर्च आतापर्यंत झाला असून एकूण सहाशे पन्नास कोटीची आर्थिक तरतूद असल्याचं सांगितलं फुटबॉलच्या आशियाई कप गटवार साखळीच्या अखेरच्या सामन्यात आज शारजा इथं भारताचा सा सामना बहरीन संघाशी होणार आहे भारतीय प्रमाण वेळेनुसार आज रात्री साडेनऊ वाजता हा सामना सुरू होईल याबरोबरच हे बातमीपत्र संपलं या आणि इतरही बातम्या ऐकण्यासाठी आपण आमच्या मराठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करू शकता नमस्कार